नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवनेरी एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण नळ, टाके, हौद यावरील काही प्रश्न पाहणार आहोत, जे की प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. तेही आपण अतिशय अगदी सोप्या पद्धतीने आपण प्रश्न पाहणार आहोत. काय आहे प्रश्न आहे आपला पहिला. एक हौद एका नळाने 5 तासात पूर्ण भरतो व जर हौदाचा नळ फक्त किती 3 तास चालला तर किती टक्के हौद रिकामा राहील. म्हणजे एका नळाने जर हौद 5 तासात पूर्ण भरत असेल तर तो हौदाचा नळ फक्त किती 3 तास चालला तर किती टक्के हौद रिकामा राहणार आहे. बरोबर, तर पहा अशा प्रकारचं जर क्वेश्चन आला तर काय करायचं. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एका नळाने एक हौद एका नळाने 5 तासात पूर्ण भरतो. किती तासात? एक हौद जो असतो तो 5 तासात पूर्ण भरतो. म्हणून 5/5 जेवढ्या तासात पूर्ण भरत असेल तोच अंश असणार आहे आणि तोच छेदही असणार आहे. बरोबर, तर पहा या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे. जर हौदाचा नळ फक्त 3 तास चालला, हौदाचा नळ किती 3 तास चालला, परंतु जर हौद हा पूर्ण 5 तासात जर पूर्ण भरत असेल आणि नळ फक्त 3 तास चालला असेल तर तो हौद किती रिकामा राहणार आहे आपल्याला काढायचंय. बरोबर, तर या ठिकाणी वजा किती 3 तास चालला आहे, फक्त तो नळ किती 3 तास चालला आहे, म्हणून 3/1 पूर्ण भरतो तो 5/5. बरोबर, म्हणून बरोबर. आता पहा 5 × 3 गेले 2/2 जो छेद आहे तो त्याचप्रमाणे. बरोबर, त्या ठिकाणी पहा आपल्याला आन्सर मिळालेला आहे 2/5. परंतु या ठिकाणी 2/5 हा उजर रिकामा राहील, परंतु आपल्याला या ठिकाणी टक्के विचारलेले आहे म्हणून आपल्याला 2/5 रूपांतर टक्के मध्ये करायचं. बरोबर, या ठिकाणी पहा 2/5 × 100 आपल्याला जर टक्के मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 100 ने गुणावं लागेल. बरोबर, तर या ठिकाणी पहा 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 1 0 राहिला तो वरती 2 वर घ्यायचा. बरोबर, तर पहा या ठिकाणी 2 × 20 तर 20 × 2 = 40% एवढा रिकामा राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पहा सेम क्वेश्चन आहे आणि आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन घेणार आहोत. या प्रकारचे क्वेश्चन आपण एकदम सोप्या पद्धतीने घेणार आहोत. तर पहा प्रश्न काय आहे. एक हौद एका नळाने 12 तासात पूर्ण भरतो व जर हौदाचा नळ फक्त किती 5 तास चालला तर किती टक्के हौद रिकामा राहील, असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, तर पहा या ठिकाणी जर एक हौद हा एका नळाने किती 12 तासात पूर्ण भरतो, 12 तासात जर पूर्ण भरत असेल तर 12/12 हे घ्यायचं. बरोबर, असं मांडणी करून घ्यायची. तर पहा पुढे जर हौदाचा नळ फक्त किती 5 तास चालला, 5 तास चाललेला आहे, फक्त हौदाचा नळ किती 5 तास चाललेला आहे, म्हणून वजा 5/5 या ठिकाणी जो छेद आहे तो छेद समान असणार आहे. बरोबर, तर पहा या ठिकाणी 12 × 5 जर मायनस केले तर किती 7 राहतात, शिल्लक राहतात. बरोबर, 7/7 जो छेद आहे समान तो छेद आहे तसा. बरोबर, 7/12. बरोबर, तर पहा या ठिकाणी 7/12 एवढा हौद रिकामा राहणार आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी टक्के विचारलेले आहे म्हणून 7/12 टक्के मध्ये रूपांतर करायचं आहे. बरोबर, तर पहा या ठिकाणी 7/12 × 100 आपल्याला टक्के मध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून 100 घेतले. तर पहा या ठिकाणी 7 आणि 100 जर गुणाकार केला तर या ठिकाणी पहा 700/12 असं होणार आहे. बरोबर, तर पहा आता 12 ने भाग द्या, 12 × 12 = 12, 5 = 60.
बरोबर। तर या ठिकाणी 70 मधून जर 60 गेले तर किती शिल्लक राहतात, 10 शिल्लक राहतात। म्हणून या ठिकाणी 10 आपण शिल्लक ठेवले आहेत। संख्या कोणती तयार झाली, 100। तर पहा या ठिकाणी पुन्हा 12 ने भाग द्या, 12 आठी 96, 12 आठी किती 96। 100 मधून जर 96 गेले तर किती शिल्लक राहतात, 4, बरोबर 4 शिल्लक राहतात। परंतु 12 पेक्षा 4 हा लहान संख्या असल्यामुळे भाग जात नाही, म्हणून यावर एक शून्य घेतला, या ठिकाणी एक पॉइंट घेतला, बरोबर। तर पहा 12 बार 3 36, बरोबर। पुन्हा 40 मधून 36 गेले किती राहतात, 4, पुन्हा 4 राहिले, पुन्हा एक शून्य घेतला, पुन्हा भाग दिला 12 3 36। तर या ठिकाणी पुन्हा तीच संख्या आलेली आहे, तर पुन्हा 4 शिल्लक राहतात। म्हणजे ही 3 ची सिरीज आहे ती कंटिन्यू राहणार आहे, म्हणून पॉइंट नंतर आपण 2 संख्या घेतो, बरोबर। तर या ठिकाणी आपला आंसर काय आलेला आहे, तर 58.33% हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। म्हणजे काय, एक हौद एका नळाने 12 तासात पूर्ण भरतो व जर हौदाचा नळ फक्त 5 तास चालला तर किती टक्के हौद रिकामा राहील, तर तो 58.33% हौद रिकामा राहणार आहे। पहा पुढचा प्रश्न आहे, भाग 2 मधील उदाहरण आपण पाहणार आहोत, थोडासा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन आहे। पहा, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्ण भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्ण भरते, तर जर पहिला नळ फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल। तर पहा, पहिल्या नळाने ती टाकी जर 6 तासात पूर्ण भरत असेल आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने जर 15 तासात भरत असेल, तर पहिला नळ फक्त 2 तास चालला व तर शिल्लक राहिलेली टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर। तर या ठिकाणी पहा, आपण भाग 1 मध्ये पाहिलं काय, पाहिलं तर 6 तासात जर पूर्ण टाकी भरत असेल तर 6 तासात जर पूर्ण टाकी भरत असेल तर त्याचा छेदही 6च घ्यायचा आहे, बरोबर। आणि पहा पुढे, तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, या ठिकाणी काय, पहिला नळ आणि या ठिकाणी दुसरा नळ, पहिला नळ हा 6 तास लागतात तर 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाला 15 तास लागतात, बरोबर। तर या ठिकाणी पहा, 6 तासात पहिल्या नळाने जर 6 तासात टाकी पूर्ण भरत असेल, म्हणून 6/6 वजा, तर पहा या ठिकाणी पहिला नळ फक्त किती 2 तास चालला, 2 तास चालला, म्हणून 2/2 जो छेद आहे तो सेम, बरोबर। तर या ठिकाणी पहा, 6 तून 2 मायनस केले तर या ठिकाणी 4 छेद, जो छेद समान आहे तो छेद 6। तर या ठिकाणी पहा, जो रिकामा भाग राहणार आहे पहिल्या नळाचा तो 4/6 असणार आहे, बरोबर। यावरून आता आपल्याला दुसऱ्या नळाला किती वेळ लागणार आहे ते काढायचं आहे, बरोबर। तर या ठिकाणी पहा, आता काय विचारलेलं आहे, तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्ण भरते, बरोबर, दुसऱ्या नळाने 15 तासात। मग या ठिकाणी एक टाकी जर 15 तासात, टाकी किती आहे, एक टाकी आहे, बरोबर, आणि तास दुसऱ्या नळाला किती लागतात, तर 15, म्हणून या ठिकाणी 15। तर पहा, या ठिकाणी पहिल्या नळाने जी टाकी भरलेली आहे आणि जी शिल्लक रिकामी राहिली आहे त्याचा आपल्याला आन्सर काय आलेला आहे, 4/6, म्हणून या ठिकाणी 4/6 = x, म्हणजेच किती वेळ लागेल दुसऱ्या नळाला, आपल्याला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे। तर पहा या ठिकाणी याचा तिरपा गुणाकार करा, तिरपा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी पहा, 1 गुणिले x बरोबर 4/6 × 15, बरोबर। तर पहा या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1x बरोबर, या ठिकाणी पहा आता 4/6 × 15, या ठिकाणी पहा 2 3 6
2 दुने 4 बरोबर, पुन्हा 3 ने 15 ला भाग द्या, 3 एक 3 3 ना 5 15, तर या ठिकाणी संख्या कोणत्या होतात 2 गुणिले 5, 1 x बरोबर 2 गुणिले 5, तर पहा 1 x म्हणजे 1 x म्हणजे का x राहतो बरोबर, या ठिकाणी x लिहिला तरी चालेल, तर x बरोबर 2 गुणिले 5, 5 दुने 10, तर या ठिकाणी x ची किंमत किती आलेली आहे 10, तर दुसऱ्या नाळाने ती 10 तासात भरेल बरोबर, तर 10 दुसऱ्या नाळाला किती 10 तास लागणार आहेत, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आंसर असणार आहे। पहा दुसरा क्वेश्चन आहे, सेम पद्धतीचा आहे, पहा एक टाकी पहिल्या नाळाने 5 तासात पूर्ण भरते व तीच टाकी दुसऱ्या नाळाने किती 10 तासात पूर्ण भरते, जर पहिला नळ फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे। पहा तर या ठिकाणी पहिल्या आपल्याला पहिल्या नळाचा आपल्याला आंसर अगोदर काढून घ्यायचा आहे, किती किती शिल्लक राहिलेला आहे, जर 5 तासात पूर्ण भरत असेल ती टाकी तर 2 तास नळ चालल्याने ती टाकी किती भरलेली असणार आहे आणि किती रिकामी असणार आहे बरोबर, त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या नळाचा वेळ काढता येणार आहे। तर पहा या ठिकाणी पहिल्या नळाने 5 तासात पूर्ण भरते, 5 तासात पूर्ण भरत असेल म्हणून 5/5 वजा, जर पहिल्या नळाला किती 2 तास, पहिला नळ फक्त 2 तास चालला असेल, मग 2 तास चालला असेल तर पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणून या ठिकाणी पहा सॉरी 2 तास जर नळ चालला असेल तर ती टाकी किती भरलेली असेल, म्हणून 2/5, तर पहा 5 मधून 2 मायनस केले तर किती 3 शिल्लक राहतात, जो छेद आहे समान तो छेद आहे तो तसाच घ्यायचा बरोबर। तर या ठिकाणी पहा आपल्याला 3/5 ही आपल्याला पहिल्या नळाने रिकामी राहिलेली टाकी मिळालेली आहे बरोबर। तर या ठिकाणी आता आपल्याला दुसरा नळ काढायचा आहे, दुसऱ्या नळाला लागणारा वेळ काढायचा आहे बरोबर। तर या ठिकाणी पहा टाकी किती आहे 1 बरोबर, 1 टाकी आहे आणि त्याच टाकीला दुसऱ्या नळाने किती 10 तासात 10 तास वेळ लागतो, म्हणून या ठिकाणी 1/10। तर या ठिकाणी पहिल्या नळाचा जो रिकामा भाग आहे किती 3/5, तर दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल, म्हणून या ठिकाणी x बरोबर, यांचा तिरपा गुणाकार करायचा आहे, तर यांचा तिरपा गुणाकार केला तर पहा या ठिकाणी 1/x = 3/5/10 बरोबर। तर या ठिकाणी पहा 1x = 3/5/10, तर पहा आता या ठिकाणी भाग द्या, 5 × 5, 5 × 10, तर 1x = 3/2, आता 1x आहे म्हणजेच काय x बरोबर, या ठिकाणी 3 × 2 = 6 म्हणजेच x ची किंमत किती आलेली आहे 6, तर दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल, दुसऱ्या नळाला 6 तास लागणार आहेत, ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।